विधानसभेत कॅगचा अहवाल मांडण्यात आलाय. या अहवालात आधीच्या सरकारवर ठपका ठेवण्यात आला होता. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. सिडकोचा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, यावरून कोणी राजकारण करू नये. सिडको हे स्वायत्त बोर्ड आहे, त्याचे निर्णय मुख्यमंत्र्यांकडे येत नाहीत, असं फडणवीसांनी म्हटलंय. न्यू मुंबई मेट्रो रेल प्रोजेक्ट आणि नेरूळ उरण प्रोजेक्ट या दोन्ही प्रोजेक्टचे सगळ्या निविदा आणि निर्णय हे 2014 पूर्वीचे आहेत. त्या काळामध्ये त्याचे टेंडर झालेले आहेत, त्याही संदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. विशेषतः त्या ठिकाणी जे काही ॲडव्हान्सेस दिलेले आहेत, हे ॲडव्हान्सेस देण्याचा निर्णय देखील हा सप्टेंबर 2014 आहे आणि त्याचे काही टेंडर्स हे ऑगस्ट 2014 आहेत. नवी मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात जे काही टेंडर्स आहेत ते 2015 नंतरचे आहेत आणि त्याही संदर्भात विशेषतः 20 कोटी रुपयाचं जे काही पेमेंट झालं आहे त्या संदर्भातले आक्षेप हे त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत. यासोबत मागच्या काळामध्ये म्हणजे साधारण 2013 एका टेंडरमध्ये L1 सोडून L2 काम दिलेलं आहे हे देखील निदर्शनास आणण्यात आलेलं आहे. आणि स्वप्नपूर्ती या खारघरमधल्या स्कीमच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी त्याचं वाटप उशिरा का झालं या संदर्भातला आक्षेप देखील नोंदवण्यात आला आहे. खरं तर या स्वप्नपूर्ती स्कीमच्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एक आक्षेप हा देखील त्या ठिकाणी घेण्यात आला होता की 2013 या स्वप्नपूर्ती खारघरच्या योजनेकरता नॉमिनेशन बेसिसवर त्या ठिकाणी काम देण्यात आलं होतं, कुठलंही टेंडर बोलवण्यात आलं नव्हतं. टेंडर न बोलवता 450 कोटी रुपयाचं काम हे त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. आणि आक्षेपात असं म्हटलं होतं की त्यानंतर 2017 ज्यावेळी सरकारने सिडकोने याचं टेंडर बोलवलं या संदर्भातलं दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, तर ते आधीच्या 2013 200 रुपये कमी कॉस्टने ते टेंडर त्या ठिकाणी आलं आणि त्यामुळे त्याच्यावर आक्षेप जो आहे तो घेण्यात आला होता. आता हा जो CAG पॅरा आहे हा नेमका का आला नाही याबद्दल देखील मला असं वाटतं की त्या संदर्भात कदाचित पुढच्या CAG रिपोर्टमध्ये तो येईल, पण नंतरचा भाग आला आणि आधीचा भाग आला नाही याबद्दल थोडीशी मला देखील उत्कंठा आहे. पण त्याबद्दल शेवटी सरकारला पुढचा रिपोर्ट असेल त्या गोष्टी द्यायच्या असतील. त्यापासून 2018 हा रिपोर्ट आहे, त्यातल्या दोन मेजर प्रोजेक्ट्स हे 2014 आधीचे आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सिडको हे पूर्णपणे स्वायत्त आहे. सिडकोच्या बोर्डामध्ये मुख्यमंत्री किंवा कुठलेही मंत्री नाहीत. सिडकोचं बोर्ड हे पूर्णपणे स्वायत्त असून त्याच्यामध्ये टेंडर बोलवण्यापासून टेंडर देण्यापर्यंत जे काही निर्णय ते बोर्ड करतं, ॲडव्हान्सेस द्यायचे असतील तर ते सिडकोचे अधिकारी करतात आणि म्हणूनच त्याचं ऑडिट करून ते ऑडिट सरकारसमोर आलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी पॉईंट आऊट केलेल्या आहेत, काही त्यातल्या टेक्निकल अनियमितता आहे की इंटरनॅशनल पेपरला का दिलं नाही, नॅशनल पेपरला का दिलं, अशा प्रकारच्या ज्या काही आहेत या संदर्भात मला असं वाटतं की हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट हा राज्याच्या पब्लिक अकाउंट्स कमिटीकडे जाईल आणि यातल्या एकेका आक्षेपावर पब्लिक अकाउंट कमिटी त्या ठिकाणी साक्ष घेईल आणि त्यानंतर ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. पण मला असं वाटतं की एकूण CAG जे पॉईंट आऊट केलेलं आहे त्यानुसार निश्चितपणे सिडकोच्या या काही ज्या प्रोसिजरल लॅप्सेस आहेत ते प्रोसिजरल लॅप्सेस दूर करण्याची आवश्यकता आहे आणि त्या कारभारामध्ये अधिक बदल करण्याची आवश्यकता आहे. की सिडको हे पूर्णपणे स्वायत्त असल्यामुळे याचे केवळ लेखे हे सरकार पुढे येतात आणि त्यानुसार ते लेखे आत्ता आले आहेत. 13 ते 19 अहवाल आहे, त्यामुळे 13 पासून 18 पर्यंतचा हा अहवाल आहे, त्यामुळे ते लेखे आत्ता या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की आधीच्या काळातलं असो की आमच्या काळातलं असो, कुठल्याही काळातलं असलं तरी त्या संदर्भात जिथे अनियमितता झाली असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. पण हे सांगत असताना पुन्हा एकदा सांगतो की सरकारचा थेट संबंध याच्याशी मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा येत नाही.